पारंपरिक आणि आधुनिक रांगोळ्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपला रांगोळी क्लासचा दिवस तिसरा आहे आज आपण हाताला वळणदार रांगोळी काढण्याची सराव करणार आहोत तर जसं तुम्ही बघताय की इथे आपण अर्धवर्तुळ काढत आहोत अर्थवर्तुळाची प्रॅक्टिस आज आपण करणार आहे कारण की रांगोळीमध्ये जास्त करून बेसिक जे पॅटर्न्स असतात त्याचा आज वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून रांगोळी काढली जाते म्हणून आपण अगदी बेसिकपासूनच सुरुवात केलेली आहे तसेच मला बरेच कॉमेंट्स तुझा येतात की तुम्ही रंग भरून दाखवा रांगोळीमध्ये किंवा ठिपक्यांची रांगोळी दाखवा तर हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणारच आहोत तुम्ही सगळे व्हिडिओ पाहत राहा मी स्टेप बाय स्टेप सगळेच प्रकारच्या रांगोळ्या पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आपण अर्धवर्तुळ उलट आणि सरळ दोन ह्या दोन्ही बाजूनी काढलेलं आहे हे इंग्रजी अल्फाबेट यू सारखं आहे तर याचा आपण सराव केला की याच्यापासून आपण खूप साऱ्या डिझाईन्स तयार करू शकतो त्याच प्रकारचे सहा पद्धतीची छोटी छोटी फुलांची रांगोळी देखील मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवली आहे तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा स्किप करू नका आता इथे आपण हा एस आडवा काढला आहे आणि ह्याचा वापर आपण उंबरठ्यावरती जी रांगोळी काढतो त्याच्यामध्ये करू शकतो आता इथे मी तुम्हाला गोपद्म कसं काढायचं ते दाखवत आहे हे चार गोपद्म आपण काढायचे असतात प्रत्येक वेळेस चार काढायचे असतात ते आपण उंबरठ्यावरती देवघरात किंवा तुळशी पुढे काढू शकतो तुम्हाला हे आता असं वाटेल की सेम सेम पॅटर्न काढलेले आहेत पण आपण हा सराव करत आहोत म्हणून तुमच्यासाठी मी खास ते रिपीट करत आहे आता आपण एका अर्धवर्तुळामध्ये वर्तुळामध्ये त्याच्या आतमध्ये आणखीन एक अर्ध वर्तुळ काढलं आहे आणि एक रेश काढली आहे याच्यामुळे तुम्ही बघू शकता की एका डिझाईनचा आकार त्याला आला आहे आता आपण इथे वर्तुळाचा आकार काढणार आहोत हे आपल्याला हाताला वळण यावं म्हणून आपण आज हा सराव करत आहोत इथे सुरुवातीला अगदी स्टार्टिंगलाच आपला परफेक्ट गोल येईल असं नाही म्हणून थोड्या थोड्या रेषा ओढत ओढत गोल आपल्याला काढायचा आहे मी एकावर एक गोल काढायची प्रॅक्टिस कशी करायची ते इथे तुम्हाला दाखवत आहे तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या या रांगोळी क्लासला खूप छान प्रतिसाद देत आहात खूप छान छान कॉमेंट्स करत आहात तर असाच प्रतिसाद पुढेही देत राहा आणि अजून ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील आठवणीने प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि जर का व्हिडिओ आवडत असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आता इथे आपण फक्त बिंदूचा वापर करून ही रांगोळी काढत आहोत तर अशाच छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून आपण मोठ्या रांगोळीपर्यंत जाणार आहोत त्यामुळे सगळे व्हिडिओचे पाठ नक्की बघा आणि बरेच जण पाच बोटांची रांगोळी पण दाखवा असं सांगतायत तर पाच बोटांची रांगोळी म्हणजेच त्याला आपण संस्कार भारती रांगोळी देखील म्हणतो तर त्याचं ऑलरेडी ट्युटोरियल म्हणजे कशी काढायची सुरुवातीपासूनचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचे जे प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तर ते देखील तुम्ही नक्की बघा